नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतो आहे रेडीमेड चक्क्यापासून इन्स्टंट आम्रखंड. कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी नैवेद्यासाठी आपल्याला काहीतरी गोड बनवायचंच असतं, परंतु वेळ नसेल तर आपण सरळ आम्रखंडसारखे पदार्थ विकत आणतो, जे जास्त लोकांसाठी आणायचं म्हणलं तर खूप महाग पडतात. परंतु व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम टेस्टी आणि अगदी विकतच्यासारखं आम्रखंड आपण घरच्या घरी कमी कष्टात आणि कमी वेळेत बनवू शकतो आणि मनसोक्त पोटभर खाऊ शकतो. आता घरी आम्रखंड बनवायचं म्हटलं की चक्का बनवण्यासाठी दह्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायला खूप वेळ लागतो, म्हणजे अगदी 8 ते 10 तास लागतात. आणि इथे आपण इन्स्टंट आम्रखंड बनवतो आहोत, त्यामुळे इथे मी रेडीमेड मलई चक्का वापरत आहे, जो पनीर खवा किंवा इतर डेअरी प्रोडक्ट्स जिथे मिळतात तिथे अगदी सहज मिळतो. आणि या रेडीमेड चक्क्याची किंमत आणि घरी बनवलेल्या चक्क्याची किंमत यामध्ये फारसा फरक नसतो, त्यामुळे रेडीमेड चक्का घेतलेला जास्त सोयीचं पडतं. त्यामुळे आपला वेळ आणि कष्ट वाचतात आणि हव्या त्यावेळी इन्स्टंट आम्रखंड आपण बनवू शकतो. चला तर लगेचच बनवूया इन्स्टंट आम्रखंड. इन्स्टंट आम्रखंड बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच 1/4 किलो मलई चक्का घेतलेला आहे. पाणी पूर्णपणे निथळलेल्या दह्याला चक्का म्हणतात. त्यानंतर इथे मी 1/4 किलोला थोडीशी कमी म्हणजे 225 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता. त्यानंतर हा 2 हापूस आंब्याचा गर काढून तो मिक्सरला फिरवून बनवलेला फ्रेश पल्प घेतलेला आहे. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे मी इथे फ्रेश हापूस आंब्याचा पल्प बनवून घेतलेला आहे. परंतु जेव्हा आंब्याचा सीझन नसतो त्यावेळी तुम्ही रेडीमेड मँगो पल्प मिळतो तो इथे वापरू शकता. त्यानंतर ही 1/4 चमचा वेलची पावडर आहे. हे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. हे काजू बदाम आणि पिस्त्याचे एकत्र काप बनवून घेतलेले आहेत. आणि हे दूध आहे. या दुधातलं आवश्यकतेनुसार दूध आपण वापरणार आहोत. आता सर्वात आधी आपण हा चक्का स्मूथ बनवून घ्यायचा आहे. तो तुम्ही पुरणयंत्रातून किंवा पुरणाच्या अशा प्रकारच्या चाळणीतूनही काढून स्मूथ बनवून घेऊ शकता. परंतु आपण इन्स्टंट आम्रखंड बनवतोय, त्यामुळे मी इथे ही क्रिया मिक्सरमध्येच करणार आहे. सर्वात आधी मिक्सरच्या या मोठ्या जारमध्ये चक्का काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे. आणि या दुधातलं फक्त 1 चमचा दूध यावर घालायचं आहे. आणि सर्व एकत्र छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सर्व एकत्र मिक्स होण्यासाठी अगदी 1-1 सेकंदच मिक्सर ऑन ऑफ करत करत फिरवून घ्यायचं आहे. आणि सर्व एकत्र मिक्स झाल्यानंतर 4 ते 5 सेकंद फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे साखर बारीक होऊन चक्क्यात व्यवस्थित मिक्स होत होत चक्का आणि साखर एकत्र स्मूथ होत जाते. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण पातळ न बनता एकदम घट्ट आणि क्रीमी छान बनलेलं आहे. दूध 1 चमचाच पुरेसं होतं. जास्त दूध झालं तर मिश्रण पातळ होऊ शकतं. आता यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे. हा सगळा पल्प न घालता अंदाज घेत घेत आपण हवा तेवढा पल्पच इथे वापरणार आहोत. पल्प प्रमाणापेक्षा जास्त झाला तर आम्रखंडाऐवजी आमरसाची टेस्ट येईल, त्यामुळे इथे मी 3 मोठे चमचेच पल्प यामध्ये घालत आहे. आम्रखंड बनवताना शक्यतो हापूस आंबाच वापरावा, कारण आम्रखंडला हापूस आंब्याची चव आणि रंग खूप सुंदर येतो. आता हे सर्व पुन्हा एकदा 4-5 सेकंद एकत्र फिरवून घ्यायचे आहे. वाह, तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे आपल्या आम्रखंडला. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यावर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून डेकोरेट करायचे आहे. तुम्ही हे आम्रखंड पुरी चपाती बरोबर खाऊ शकता किंवा उपवासालाही हे घरच्या घरी बनवलेलं फ्रेश आम्रखंड तुम्ही खाऊ शकता. कमी वेळेत कमी खर्चात आणि एकदम टेस्टी बनणारं हे इन्स्टंट आम्रखंड तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.